मी चापाय टिकले आरस कंग ते येत चांगला पडतो का धंदा पडतो की 50-60 रुपये मिळतो दिवसभर फिरायला काय करायचं मारेग मेल्यापासून ती धंदा करतो मारेग मेल्यापासून ती धंदा करतो आता चापा टिकले दुसरं कोणतं काम नाही बघितलं दुसरं आपल्याला यायला नको काम हेच की काम खेड्यात ना लोक असतात ना त्यात पण विकायचं एक रुपया 2 रुपये असं विकायचं कायमचं काम कुठे मिळत नाही मला म्हणून हे बघूया म्हटलं हे तर काय करतं म्हणून हे कवा होतं धंदा कवा होत नाही असं होतं हे जग जयसिंगपूर लुक्स लाईक अ प्लेस undergoing a transition in its economic and social well-being. Is the local government watching the situation? To set the town back on the path of economic growth, new alternatives must be found. New ventures may have a new set of infrastructure needs. Given their constitutional mandate, can the municipality, as the local government, play a proactive role in assessing and fulfilling these needs? आता नगरपालिकेच्या माध्यमातून म्हटला तर ही व्यापार क्षेत्रामध्ये होणं अशक्य वाटतं कारण बाकी जेवढे प्रश्न नगरपालिकेसमोर पडलेले आहेत ते पूर्ण करणंच मुश्किल होऊन बसणार आहे त्यापेक्षा आम्ही व्यापारी क्षेत्रातले व्यापारी मंडळी जे आहेत ते मेंबर लोक आहेत त्यांनी 1945 साली असोसिएशन स्थापन केलेलं आहे मर्चंट असोसिएशन त्या मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातूनच व्यापार क्षेत्राला काहीतरी नवीन स्कीम किंवा नवीन बिझनेस आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे नगरपालिकेच्या माध्यमातून होणं अशक्य आहे दिस वॉज वन ऑफ द ओल्डेस्ट ऑइल मिल्स ऑफ जयसिंगपूर टुडे इट डज समथिंग एल्स Some businessmen have found their own alternatives. The idea behind decentralization and the 74th Amendment to the Constitution is that local solutions must be found for local problems. If the municipality is not expected to respond to the changing economic situation of the town, it raises a fundamental question about the role of local self-governments. आम्हाला कसं आहे तुम्ही मगाशी म्हणालात की पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वगैरे तर असं जरी असलं तरी कसं असतं एक स्थानिक नगरसेवक नगरसेवक म्हणून एक छोटासा कार्यकर्ता असतो तो काय फार मोठा नसतो किंवा त्याला फार जाण असते अशातलं काय किंवा सगळेच क्वालिफाईड असतात अशातलाही काय भाग नाही पण त्याला त्या प्रश्नांची जाण घेऊन सेंट्रल आणि स्टेटचे जे काही अनुदानाचे जे योजना आहेत याच्यावरच अवलंबून त्याला राहावं लागतं कारण नगरपालिकेतला पैसा काढून विकासाला खर्च करावा इतपत आमच्या नगरपालिकेकडे पैसे निश्चितपणे नाही आहेत पण हेच म्हणजे माझा प्रश्न हाच आहे की नगरपालिकेचंच उत्पन्न म्हणजे संपूर्ण अनुदानावरच विसंबून न राहता नगरपालिकेचंच उत्पन्न वाढवावं असं नाही का वाटत तुम्हाला नाही वाटतं ना वाटतं मग त्याच्या हे काय त्याच्यासाठी जे काही योजना राबवणं किंवा उत्पन्न वाढणं म्हणजे नेमकं काय करणं आता आम्ही नगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याची आमची अगदी इच्छा आहे पण आम्हाला नेमकं काय करायचं अशा पद्धतीचा जो समोर प्रश्न आहे ठीक आहे आम्ही काय करू आता तुम्हाला मी कल्पना दिलीच की ओपन स्पेसेस जे आहेत गव्हर्नमेंटचे किंवा आमचे
ती आम्ही डेव्हलप करू बरोबर. हा म्हणजे आमच्याकडं असणारा एक पर्याय तो आहे. दुसरी गोष्ट, आमच्या जयसिंगपूर शहरामध्ये उद्योगपती जास्त आहेत, तर ते व्हॅटच्या संदर्भानं त्यांना गावात कसं आणता येईल. आता ते कसं झालं आहे, कुठल्या ना कुठल्या कराच्या निमित्तानं ते साईडला गेलेत, कोण चिपरीला गेलं आहे, कोण जयनापूरला गेलं आहे, कोण उदगावला गेलं आहे, असं झालेलं आहे. तर त्यांना व्हॅटच्या संदर्भानं कसं जयसिंगपूरात आणता येईल आणि तो कर वाढवता येईल, म्हणजे त्यावर आधारित आम्हाला अनुदान जास्त मिळेल. याच्यापेक्षा दुसरा असा कोणता सोर्स आहे नगरपालिकेकडं, आमच्याच किमान असं मी म्हणत नाही पण इतर कुठल्याही नगरपालिकेकडे असा कुठला सोर्स आहे की जेणेकरून जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं, कुठलाच नाही आहे. The coffers of the municipality clearly mirror the economic health of the town. Some of its main sources of revenue, property and water tax, are determined among other things by the paying capacity of the people. For other sources, there needs to be a long-term view of revenue generation. Are councillors aware that it is up to them to plan for tapping these sources effectively? एक्साईजची जी जागा आहे, एक्साईज ऑफिसेसला दिलेली जागा, ती सगळ्यात जयसिंगपुरातली महत्त्वाची आणि टॉपची जागा आहे. ती जर ती आज आमच्याकडे असती तर आम्हाला लाखो रुपयाचं उत्पन्न मिळणार असतं, किमान 100 गाळे तिथं निर्माण झाली असते. आता ही शिवाजी हाऊसिंग सोसायटी आहे, त्यावेळेला त्याने जी जागा दिली त्यावेळेला पुढचा भाग जर त्या आमच्याकडे ठेवला असता तर इथं एक 100 गाळे निर्माण झाले असते. 100 आणि 100 200 गाळे त्याची डिपॉझिट्स आणि भाडं असं म्हटलं असतं तर आमची नगरपालिका सहज चालली असती. पण त्या त्यावेळच्या लोकांनी कसं केलेलं आहे, म्हणजे आमच्या पाठीमागच्या लोकांनी म्हणा किंवा त्यावेळेला पुढची ती अडचणी कदाचित लक्षात आलं नसेल आणि त्याने ती जागा म्हणजे सहजपणे त्यांना देऊन टाकलेली आहे, अगदी नाममात्र किमतीमध्ये देऊन टाकलेली आहे. मग अशा मोक्याच्या जागा आहेत ना, ते दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नाचं साधन निर्माण करणं ही एवढं सोपी गोष्ट नाही आहे, एवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्याचाही अभ्यास करून बसलो आहे आम्ही, अभ्यास केलेला नाही असं नाही आहे, अभ्यास करून बसलो आहे पण त्याच्यातून मार्ग निघत नाही आहे. Delivering services like water, sanitation and roads is the obvious and most easily understood aspect of local governance. What is perhaps not so apparent is the need to pay equal attention to town planning and development. Chhatrapati Shahu's vision of Jaisingpur couldn't have been merely a trading center. He seems to have envisioned a place where all aspects of human aspiration can flourish. Only such a place can be called truly livable. If this legacy has to continue, it again calls for a long-term approach to governance.